नमस्कार सद्गुरु मला योग्य पद्धतीनं झोपण्याबाबतचं सत्य जाणून घ्यायचंय कालावधी असो किंवा दिशा यामागचं शास्त्र काय आहे नमस्कार वीरू झोपेबद्दल झोप एक विश्रांतीची अवस्था आहे बहुतेक लोक झोपेला विश्रांतीची सर्वात सखोल अवस्था मानतात पण असं असण्याची गरज नाही आहे अशा काही योगिक प्रक्रिया आहेत जिथे कितीतरी अधिक सखोल विश्रांतीची अवस्था तुम्ही अनुभवू शकता शरीरातील पाचनक्रियेची पातळी अतिशय खाली आणू पण बहुतेक लोकांसाठी झोप हीच विश्रांतीची सर्वात सखोल अवस्था आहे विश्रांती घेताना लेट्स नॉट टेक ॲटिट्यूड दृष्टिकोन बनवू नका तुमची सर्वात जास्त विश्रांती तुम्ही पूर्णपणे बिनधास्त अवस्थेत असल्यावरच होते तर जेव्हा झोपेची गोष्ट येते तेव्हा कशा अवस्थेत झोपायचं याचा विचार करू नका पूर्णपणे बिंधास्त होऊन झोपणं हा झोपण्याचा उत्तम मार्ग आहे पण तुम्ही दिशेबद्दलही बोललात जेव्हा गोष्ट दिशांची येते उत्तरीय ध्रुवाच्या चुंबकीय आकर्षणामुळे जेव्हा तुम्ही तुमचं डोकं उत्तर गोलार्धात उत्तरेला ठेवता तेव्हा तुमच्या मेंदूवर थोडा दाब पडण्याची शक्यता असते आम्हाला हे अनुभवानं माहिती आहे पण हे संशोधनानं सुद्धा ओळखलं गेलं आहे की जर उत्तर गोलार्धात उत्तर दिशेला डोकं ठेवलं तर रक्त स्वाभाविकपणे मेंदूकडे प्रवाहित होतं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही असा आला तेव्हा तुमचं डॉक्टर तुम्हाला आयनच्या गोळ्या देतात मग जर तुमच्या रक्तात इतकं आयन असेल तर चुंबकीय आकर्षण त्याला खेचणार आणि पृथ्वीचं फिरणंही त्याला प्रभावित करतं तर विशेषत वयस्कर लोकांनी उत्तरेला डोकं ठेवून झोपू नये कारण हे काही प्रमाणात दाब निर्माण करतं तर या अतिदाबामुळे वयस्कर लोकांमध्ये हॅमरेज है होण्याची शक्यता असते आणि यामुळे झोप अस्वस्थही होऊ शकते तर तुम्ही उत्तर गोलार्धात उत्तरेला डोकं न ठेवता झोपणं हेच योग्य आहे अन्यथा कुठला वेगळा दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे झोप पूर्णपणे बिनधास्त असायला हवी सखोल विश्रांतीची अवस्था प्राप्त करण्याचा तोच उत्तम मार्ग आहे हे फक्त झोपे दरम्यानच नाही जर तुम्ही तुमच्या कार्यातही जर बिनधास्तपणा आणला तर तुम्हाला तुमच्या कार्यातच विश्रांती लाभेल आणि तुमची झोपेची गरज ही फारच कमी होईल तुम्ही किती वेळ झोपायला हवं हे कुठे लिहून ठेवलेलं नाही आहे तुमच्या शरीराला ठरवू द्या की कि तुम्हाला किती वेळ झोपायला हवा हाच सर्वात उत्तम मार्ग आहे पण जर तुम्ही तुमचं अन्न मानसिक अवस्था तुमचं भावनिक सौख्य योग्यरित्या हाताळलं तर तुम्ही पाहाल की तुमची झोपेची गरज कमी होईल जर तुम्ही योग प्रक्रियेचा वापर केला तर तुम्ही तुमची झोपेची गरज अजून कमी करू शकता म्हणजे तुम्हाला जगायला जास्त वेळ मिळेल